पण आता कसं आता हे नाही कानावर चढला बर आणि मग बसला आणि मग दोघांवर बायकून पाहिला दोघांवर बायको आढळू लागले. गणेश चव्हाण बारीक आहे बारीक आहे का असं काय काम बाहेर होतो तुमचा फोन आला कुठे नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलोय गणपूर गावामध्ये, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा. इथं घरामध्ये एक साप दिसलाय, बघू शकता बिळामध्ये दिसतोय. हे कॉमन ट्रिंकेट स्नेक, एखादी बारीक काडी बिडी घ्या बारीक बारीक तुराटीच काडी घ्या. ए एखादं काहीतरी खुरप विरूप आहे का? बारीक काहीतरी झिरपी काढून घ्या. बघ ते खुरप घ्यायची कडलं खुरप आपल्याला इडानं घेऊ, काडी घे छोटी काढी घ्या सर, थोडा वाटलंच तरी. रात्रीपासूनच खाल्लेलं काय अडचण नाही, बिन विचारी साप आहे. बघू शकता मित्रांनो, हा आहे कॉमन ट्रिंकेट स्नेक. मराठी नाव तस्कर, हिंदी नाव अलंकार. बऱ्याच मोठ्या साईजचा उंदीर खाल्लाय. काय काल रात्री समोरून थांब करा सोबत ते जाऊ बाहेर घेता रे नाही आम्हाला नाही तुम्हालाही काही करत नाही असं काही नसतं. आमच्याकडे काही वेगळं काही नाही सर. इकडे या हा गणेश चव्हाण आणि थोडे मागवा सावली तो सावली तो काही लागत नाही मावशी त्याला. तुमच्या घरात उंदर आहेत, फक्त उंदर खायला घरात येतो साप. असं काही त्याला काही फुलं नारळ हे करून काही जमत असत का? असं असं नसतं काही. आपल्या घरामध्ये उंदर आहेत ना. त्याच्या कानावर गेला तो, मी रातभर झोपली नाही. मिरच्या खायला गेला तीनदा एका अर्ध्या अर्ध्या घंट्याच्या फरकानं. तुला काय सांगू रात्री ह्यांच्या कानाजवळ गेला असं मावशी सांगतायत. पण आता कसं आहे आता हे जवळ नाही कानावर चढला बर आणि मग बसला आणि मग दोघांवर बायकून पाहिला दोघांवर बायको आढळू लागले. म्हणजे आता ग्रामीण भागामध्ये अजूनही असा समज आहे की जर साप जर चावलेला असेल आणि त्याचं जर म्हणजे विषारी साप जर चावलेला असेल पर्टिक्युलरली आणि जे विषाचा जो प्रभाव आहे तो जर माणसावर झाला तर त्याला टेस्ट वगैरे काही लागत नाही. म्हणजे आता मावशींनी सांगितले की त्यांनी त्याला मिरच्या वगैरे खायला दिल्या. अतिशय सुंदर साप, किती सुंदर आहे. रात्री किती 12 वाजता ना. तुमच्या डोक्यात खूप जास्त भीती भरलेली त्याच्यामुळे त्याच्यातली सुंदरता दिसत नाही, हा प्रॉब्लेम आहे. भीती भरली माहिती आहे. आता तुमच्याही अंगावर ना गेला म्हणताय तुम्ही, काही केलं का त्यांनी? हा बरं नाही लागेल. हो भरणी दे साप असा कधीच चावत नाही.
जर चुकून जर त्याच्या अंगावर साप पडला तर 100% चावणार. ही एक खूप चांगली गोष्ट. या इकडं प्रत्येक शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे की ज्या वेळेला तुम्ही शेतात जाता हे घे दादाला तर असे पायात गंबूट घालून जात जा. कारण सापाच्या अंगावर जर पाय पडला तर साप नॉर्मली चावतो घोट्याच्या आजूबाजूला. त्याच्यामुळं पायात असे जर बूट असले तर सापाचा दंश आपल्याला होणार नाही आणि आपला जीव वाचेल. म्हणजे आता साप चावणारा कोणता आहे, विषारी आहे का बिनविषारी आहे हे आपल्याला माहिती नसतं. त्याच्यामुळं काळजी घेणं महत्वाचं आहे. कारण आपण राहतो सापांच्या एरियामध्ये. आता तुमच्याही घरात साप कशाला येतात? फक्त उंदर खायला. हे काय एवढा मोठा उंदीर खाल्ला त्यांनी? पोटात दिसू लागलं त्याच्या. त्याला पचवायला खूप टाइम लागतो उंदीर. हे काय असे साप आपल्या घरामध्ये आपल्या आजूबाजूला खूप दिवस राहत असतात, आपल्याला माहिती नसतं. उंदीर खातात आणि कुठे लपून बसतात. मी रात्रीच येऊ लागलो पण तुम्हाला दिसला नाही ना तो. आता तुमच्या डोक्यातली भीती कमी व्हावी म्हणूनच हे सगळं सांगणं. आपल्या मनामध्ये सापाबद्दल भीतीच जास्त भरलेली. आता आपण आहोत शेतकरी, आपला खरा मित्र आहे हा. म्हणजे उंदर खाऊन हा आपली मदत करतो. आता शेताला उंदीर लागल्यावर तुम्हाला माहिती किती परेशानी होती ते. तर मग त्याच्यापासून जे काही वाचवणार आपल्याला आहे तो सापच आहे. नाही चावतो ना साप, सर्व साप चावतात. साप सगळेच चावतात पण त्याला जर धोका जाणवला तरच. त्याला त्रास दिला, त्याच्या अंगावर जर पाय पडला, पकडताना जर त्याला दाबून पकडलं, मुंडकं पकडलं, तर त्या केसमध्ये साप चावतोच. कुठलाच साप असा नाही जो चावत नाही. असे फार क्वचित साप आहेत एक दोन जे चावतच नाहीत. घ्या वर्षी बरं. कोणती? हा तस्कर बिनविषारी साप आहे. आम्हालाही चावू शकत ना. बिनविषारी आहे त्याच्यामुळे चावला तरी माहिती काय होणार नाही. ठीक आहे मित्रांनो, झालाय सक्सेसफुली रेस्क्यू. काळजी घ्या फक्त. आता ग्रामीण भाग आहे असंही म्हणलं तर जमणार नाही की थोडीशी उंदर होणार नाही त्याची काळजी घ्या. थोडा ह्या गोष्टीचा जर विचार केला म्हणजे आता जिथे कुठे बिळ दिसतात ते 80-80 रुपयाचं ते चिटकायचं आणलं आणि ते पोते याच्या मध्ये टाकलं तर त्याला मांजरी चिटकल्या पण उंदर नाही चिटकल. पोते याच्या मध्ये जातील. काय करायचं, घरामध्ये अडचण ठेवायचीच नाही. जे कामीची वस्तू आहे तीच ठेवायची, बाकीची अडचण ठेवायची. फक्त काळजी घ्या. गाडी उंदीर आजूबाजूला उंदीर पकडायचे 300 रुपये लावायचीच नाही. शक्यतो शक्यतो तिचा सापळा अडकते. गाडीत आपल्या परिसर जेवढा स्वच्छ. पोतडे न्यायचे ना बाबा, पण भाव वाढे ना त्या साहेबीचा भाव जळे ना. म्हणून ज्या भावात आलं त्या भावात विकून टाकायचं. मग असं जीवाला धोका होण्यापेक्षा बरं आहे ना. त्यासाठी लाडू लाडू ठूर आलो, पैसे आणून खाऊ राहिलो. आमच्या रिसर्च मराठी यांची मावशी आहे, बघू शकता. आणि हा भाऊच लागतो गणेश चव्हाण. चला काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद. हाय मित्रांनो, आत्ताचा तस्कर जो आपण रेस्क्यू केला होता त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडायला आलो. बिनविषारी साप. कॉमन ट्रिंकेट. मराठी नाव तस्कर, हिंदी नाव अलंकार. मित्रांनो सोडून दिला. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.